नमस्कार. अध्याय 34 प्रारब्धवाद. मागील अवतार कार्य या अध्यायामध्ये महाराजांनी मनुष्य जेव्हा या समाजाला विश्वाला आनंदी करण्यासाठी प्रयत्न करीत असतो, जो देशालाच आपले घर मानतो आणि देश सुखी करण्यासाठी निरंतर प्रयत्न करतो, कष्ट करतो आणि सर्वांच्या सहकार्याने देशाला सुखी करण्याचे कार्य करतो, तो पुण्यात्मा म्हणजे अवतारच होय. नुकतेच आपले लष्कर प्रमुख बिपिन रावत शहीद झाले. त्यांनीही अखंड देश सेवा केली. परकीय आक्रमणे परतविण्यात मोलाची भूमिका बजावली. तेच नव्हे तर अशा प्रकारे जे सैनिक आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतात, ते सर्व अवतारच होय. प्रत्येक मानव आयुष्यात एखादे कार्य करीतच असतो. कधी तो स्वतःच्या कुटुंबासाठी, समाजासाठी, गावासाठी किंवा देशासाठी कार्यरत असतो. त्याने केलेले हे कार्य त्याचे अवतार कार्यच असते. परंतु संत हे घरीधारी सर्वांसाठी सतत झटत असतात. एखादा सामान्य माणूस ही त्याच्या आयुष्यात आलेल्या एखाद्या प्रसंगाने क्षणात बदलून जातो आणि मनात आणले तर समाजासाठी, देशासाठी, विश्वासाठी खूप मोठे कार्य करून जातो. उदाहरणार्थ गोस्वामी तुलसीदास, राष्ट्रपिता महात्मा गांधी, बाबा आमटे, एखाद्याच्या हातून अवतार कार्य घडण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंतकरणात चैतन्याची ठिणगी पडून अंतरात्म्यातील चेतना जागृत व्हावी लागते. अशी चेतना जागृत होताच व्यक्ती ठराविक संकल्प करून त्या दृष्टीने आयुष्यभर कार्य करत राहते आणि तेच त्याचे कार्य इतरांहून खूप मोठे होते. तेच अवतार कार्य होय. महाराज म्हणतात, जेव्हा एखादी दुष्प्रवृत्ती संत सज्जनांनाही जुमानत नाही तेव्हा देवावतार होतात. हे देवावतार ही वेगवेगळे उपाय करून शेवटी शस्त्रास्त्र उचलून दुर्जनांचा निपात करतात. त्यातही समाज उद्धार हाच प्रथम उद्देश असतो. यामध्ये देवदेवतांची पूजा करताना, कीर्तन करताना त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केलेले कार्य लक्षात घेतल्यास त्यांचा अवतार त्याच कार्यासाठी झाला होता हे आपल्या लक्षात येत. रामायणातील रामाने आदर्श राजाचे कार्य समाजापुढे ठेवले, तर हनुमंताने सेवा धर्माचे कार्य केले. हे करत असतानाच त्याचे बाहुबल आणि शरीरयष्टी त्याचा योग्य तो उपयोग करून समाजासाठी आपल्या इष्ट देवतेसाठी अर्थात सज्जनांसाठी त्या शक्तीचा उपयोग करून या पृथ्वीवरील दुष्प्रवृत्तीचा नाश करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. महात्मा गांधींनी
सत्य अहिंसा, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्रखर राष्ट्रप्रेम अंगीकारले आणि देशाची सेवा केली, हेच त्यांचे अवतार कार्य होत. शेवटी सेवा परमोधर्म हेच खरे. असे तो हिमाचल असलेला आपला देश या विश्वातील सर्व लोक हे आपले बंधू मानून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य कर्म करत इतरांचाही उद्धार होईल, इतरांच्याही आपण उपयोगी पडू, या पद्धतीने आपले जीवन व्यतीत केल्यास या व्यक्ती वंदनीय होतात, पूजनीय होतात आणि यांनाच अवतार म्हणून वेगळी ओळख मिळते. यापुढे महाराजांनी प्रारब्धवादावर विवेचन केले आहे. श्री संत गुलाबराव महाराज याच शतकात विदर्भात झालेले बालांध व निरक्षर संत, जे सर्व विषयांवर सप्रमाण सूक्ष्मतम चर्चा करून महापंडितांनीही नवी दृष्टी देत असत. संस्कृत, हिंदी व मराठीत त्यांनी अमोल ग्रंथ संपत्ती निर्माण केली. त्याचे उदाहरण म्हणजे पूर्वजन्मी साध्य केलेल्या संस्कारांचे प्रत्यक्ष प्रमाण. संत गुलाबराव बालांध त्यांच्या जीवाग्री शास्त्र वेद हे पूर्वजन्मीचे संचितचे सिद्ध नव्हे प्रारब्ध पुकाचे. श्री गुरुदेवाय नमः. जीव ईश्वराचा अंश तो जितुका करी आपुला विकास, तितुका उच्च अवतार पदास याच लोके जात असे. करिता सेवा प्रयत्न थोर, जीव होई देवा अवतार. आपण आपुला करी उद्धार, शांती देई जगासही. सोडूनी दुबळा निराशावाद, साधावा सत्य अवतार बोध. म्हणून केले असे विशद अवतार तत्व हे सारे. लोक करू लागतील सत्कार्य, तरी गावी नांदेल सर्व ऐश्वर. त्यासाठी वाढविले पाहिजे मनोधैर्य सर्व लोके. परिश्रोते बोलती त्यावरी वाचे, अहो भाग्याचे ही नामुचे. म्हणून अमुच्याने कोणचे सत्कार्य नव्हे. मनात असते काही करावे, परी वेळची जरा न फावे. सांगा यास काय करावे आम्ही तरी. मित्र हो, ज्याची जयासी आवड, त्यासाठी त्या मिळे सवड. कोणी न ये इच्छे आड, प्रयत्न करिता. गरजे पोटी जन्मे युक्ती, प्रसंग अनिता वाढे शकते. प्रयत्न पेरता फळे येती, आवडी ऐसी. श्रोते म्हणती कितीही प्रयत्न केले, तरी काय सर्वची राजे झाले. यास पाहिजे भाग्य उघडले आम्हा वाटे. इच्छेत जरी राज्य जडले, तरी रोजचे कार्य नडले. तेथे उदंड मनात आले तरी काय होते. इच्छेप्रमाणे सर्वांस घडते, तरी काय भिकारी बनावे वाटते. इच्छा करणारे कितीतरी येते, फिरती बेकार सडकेले. कोणास सहज मार्गी चालता, धनाचा हंडा सापडे आईता. त्यांना बघा इच्छा न करिता मिळाले धन. कोणी दारिद्र्याच्या घरी जन्मले, मेंढ्या बकऱ्या चारू लागले. अचानकचे भाग्य उघडले, गेले दत्तक राजवाडी. ऐसे कोण्या उपाय होते, हेचे विचारावे वाटे आपणाते. प्रयत्न केल्यानेच फळ येते, हे तो येथे शोभे ना. आमुच्या गावी एक सज्जन, अति कुशल प्रयत्नवान. नाना कलाने निपुण, परीपोटाचेही भागेना. सांगा याहून काय करावे, इच्छेने फल कैसे पावे. कोण्या परीने योजावे कार्य आम्ही आपुले. मित्र हो, तुमचे सर्व म्हणणे ऐकले मी जीवे प्राणी. म्हणूनच आपल्या परीने देतो उत्तर तुम्हासे. भाग्याचा हा प्रारब्धवाद, उन्नतीचा करी विरोध. गावोगावच्या जीवनाशी बाध आणला याने. ही दुबळी निराशा घालवून केलाच पाहिजे प्रयत्न. तरीच भाग्य येईल जाणं उदया आपुले. एरवी हे भाग्य कोणी देईना,
प्रयत्नाशिवाय भोग येईना, त्यासी प्रयत्नाची प्रधान जाना लागे केव्हाचा तरी। काही संस्कार असती पूर्वीचे, काही प्रयत्न या जन्मीचे, मिळवणी फळ येई भाग्याचे उदया लोके। संत गुलाबराव बालांध त्यांच्या जीवाग्री शास्त्र वेद, हे पूर्वजन्मीचे संचिताचे सिद्ध नवे प्रारब्ध भुकाचे। काही पूर्व संस्कार गती, काही करणी, काही संगती, काही संकल्प इच्छा शक्ती, योग्य काळी येती भाग्य फळे। पाहणाऱ्या असं अचानक दिसती, याचे भाग्य उघडले म्हणते, धनवैभव लाभता ठरविती भाग्यवंत लोके। येथे एक प्रश्न उठतो, भाग्यवंत कोण असतो? ऐका त्याचेही सांगतो उत्तर। आता असेल कोणी धनवंत, परी तो नवे भाग्यवंत। भाग्य असे सुख संतोषात, अवडंबरात ते नाही। भाग्यवंत त्यासची म्हणावे, ज्याने ईश्वरास समर्पण व्हावे। अनन्य गतीने राहावे शरण देवासी, आणि सत्कारी असावे तत्पर, सर्व सोडवणी दुर्व्यवहार। सहज कर्मे मिळे पोट भाकर, त्यातची सुखे नांदावे। आपण असेच सुख व्हावे, आणि दुसरे ते ओसरुनी जावे। ऐसे कधी न मानी जीवे, तोची भाग्यवंत म्हणावा। काही चोरी करूनी भाग्यवंत होती, सर्व लोक तुच्छ भावे हसते। म्हणती भाग्यवंताशी गती, त्वरित पडेल दृष्टीला। मग पापा अनुनी पाडी संकटा, धन भाग्य जाते मलती वाटा। पुन्हा राहतो करंटा, कैसा भाग्यवान म्हणावा। कुणाचे भाग्य रात्रीतून येते, जुगारी कधी द्रव्य लाभते। दुसऱ्या दिनी पुन्हा धाव घेते, दरिद्रपण त्याच वाटे। हा आहे पापाचा आविष्कार, नव्हे नव्हे हे भाग्य थोर। भाग्य त्याचे निरंतर लोककीर्ती गाती मागे ही। भाग्यवंत धनाने नव्हे, भाग्य सत्तेसही न म्हणावे। भाग्य सत्कार्यानेच पावे जीवा लागे। भाग्यवंत श्रीमंत न होय, ऐसे माझे म्हणणे नव्हे। परी उत्तम व्यवहारी धनिकर आहे, तोची खरा भाग्यवंत। एकाची श्रीमंती दुसऱ्या भूषवी, एकाची श्रीमंती रक्तची शोषवी। त्यास कैसी द्यावी पदवी भाग्यवंताची। माती धरिता सोने होते, चालत्या काळी भाग्याची ते। परी अहंकारे वसने मुकले सेवेत झाली शेवटी दुर्दशा। म्हणून म्हणतो प्रयत्न करा, आपापले जीवन सुधारा। भाग्यहीन म्हणण्याचा प्रसंग सारा टाळा मागे। भाग्याकरिता संकल्प करावे, दृढ निश्चया वाढवीत जावे। तैसेचे प्रयत्न करीत राहावे, आळस सांडूनिया। जेवढा करावा उच्च विचार, तेवढाचे उच्च ठेवावा व्यवहार। त्यानेच पावते भाग्य तोर, सकळ योजना साधता। केल्यानेच भाग्य फळते, केल्यानेच स्वर्ग सुख मिळते, केल्यानेच सर्व काही होते मानवाचे। माणूस बसता भाग्य झोपते, चालता पुढेची घेई झेपते। प्रयत्नांचे रूपांतर होते भाग्या माझी निश्चयाने। ऐसे बोलले ऋषीजन, संत कवीश्वर अवतार मान। धर्मग्रंथ ह्याची प्रमाण बोलले लोके। ज्याचे अचानक भाग्य उघडले, त्याचे सुकृत साचत आले। म्हणूनच एकाएकी लाभले भूषण तया। जरी त्याने केलेची नसते, तरी ते आज कैसे लाभते। देवाने द्वैत भाव केला येथे, ऐसे मनने शोभेना। एकाएकीच भाग्य लाभते, म्हणून दुंडाळाल कोठे कोणते। तरी आहे हेही जाते मनुष्य पण हातचे। तुम्ही म्हणाल मग काय करावे, आपणचे आता प्रयत्नशील व्हावे। प्रबल इच्छेशी वाढवावे सद्भाग्याच्या। काळ असेल प्रतिकूल, तरी हळू पडेल पाऊल। परिसत्कार्य वाया न जाईल, केले तेथे। तीव्र इच्छेने कार्य केले, ते आज जरी नाही फळले, तरी अचानकची भाग्य उघडले, वाटेल ऐसे फळ येता। श्रोते साशंक झाले हृदय, प्रयत्न इच्छिले फळ देई। ऐसे कथिले जे जे काही, म्हणती अजूनही पटेना। प्रयत्ने साधती सर्व उपाय, ऐसा केला जरी निश्चय, तरी का उपाय करिता अपाय अनुभवा येती। सर्वची जगण्याचे करिती प्रयत्न, कोणास वाटे घडावे मरण। येथे पूर्वी तरी केले साधन, मरणाची कोणी। लोक जगण्याचा प्रयत्न करीती, वैद्य डॉक्टर बोलावीती,
तरी काय होते त्यांची स्थिती, प्राण जाते कितीकांचे, कोणी बिमार आहे वर्षोगणती, काय बिचाऱ्याची फजिती, नाही करणाराची संगती अंतकाळी हाल त्याचे, त्याने काय बिमार पडावे इच्छिले म्हणून देवाने तसे केले, यात काय प्रयत्न नाही झाले त्याच्या हाते स्वहिताचे, तैसेचे कोणी मरण इच्छिती, परिमृत्यू नये वर्षोगणती, सांगा यात मानवी इच्छेला किती मान्यता आहे, आम्ही म्हणतो सूत्रधार हरी त्याच्या हरी दैवाची दोरी, मानव बाहुली कळसूत्री इच्छा प्रयत्न फोल त्यांचे। मित्रांनो सुंदर तुमचे प्रश्न, यात मजन वाटे विचित्रपण, हे तो आहे सहज अज्ञान रुजले लोकी, सुखासाठी करीती धडपड, दुःखी देव घालिती आड, मूळ न शोधिता बोलती बोजड सिद्धांत वाक्य, आम्ही पाशान फेकलावरी तो चुकोनी पडला मस्तकावरी, येथे गुरुत्वाकर्षण काय करी आपल्या कडून, वाफ्यात मिरची ऊस लाविले तिखट गोड फळ नशिबी आले, येथे पाण्याने काय केले दिले फळ जैसे तैसे, देव भक्ती ऐसी सर्वत्र परी ती स्वयं चालवी सूत्र, कर्म फळती पवित्रा पवित्र आपुलाच आपुलीच जपना आपुलीच आपण, देवाचेच हे असते करणे तरी लोक का निर्मिता केविन वाने, कशाशी लाविता अल्पकाळी मरणे जीव प्राण्यासे, हे तो आहे आपल्याच आधीन जन्मा येणे आणि मरणे, यात शंका घेण्याचे कारण मुळीच नाही, आपणच इच्छा करीतो म्हणून या जन्माला येतो, यात कोणी कशाला पाठवितो दुनियेवरी, तैसेचे आहे मरणाचे आम्ही कारण व्हावे बिघडविण्याचे, जेव्हा असह्य होय भोगणे साचे तेव्हा म्हणावे वाचवा, चोर चोरीसाठी गेला आधी विचार नाही केला, संकटी सापडता म्हणे बोला कैसे केले देवाने, कितीकांचे दुखवावे मन हिरा उणिया आणावे धन, मग भोग येता देवावरून बोल देवा देवासे, बोल द्यावा देवासे, मानसाला मरावे ऐसे न वाटे परिमरणा ऐसे केले ओखटे, पुढे आसक्तीने म्हणे मोठे देवा संकट ओढवले, वर्ण ऐसे करावे आचरण सोडून या तारतम्य ज्ञान, मग भोग येता म्हणावे नको मरण कैसे कोण मानिल, हे म्हणणे काही इच्छा नव्हे इच्छेसाठी मार्ग आहे, तो वेळेवरीच करता नये त्यासी पाहिजे अभ्यास, जन्मने ही इच्छेनेच होते परी त्यासी गर्भधारणा लागते, अंतरीचे प्रकट कराया देते वेळ लागे तैसाच, अग्नि देवनी लोखंड तापवावे आणि लगेच मने थंड व्हावे, ऐसे कैसे घडेल स्वभावे एकाएकी, जीव कर्म करिता स्वतंत्र त्याचा भोग भोगता परतंत्र, केले त्याचे फळ येणार इच्छेच्याची परिपाक तो, सर्वांशीच वाटे कधी न मरावे सर्वांशीच वाटे राजे व्हावे, परी इच्छा क्रिया मार्गे न धावे अचूकतेने तीव्रपणे, तेने भोगावा लागे नको तो भोग जो पूर्वी घडला कार्यभाग, इच्छेने व्यसनी होता झाला क्षयरोग जगणे मग साधेना, म्हणून सांगतो जे जे होते ते इच्छा बळेच प्रत्यया येते, यासी कर्म ही पाहिजे इच्छे पुरते तरीच साधते कार्य पुढे, एक इच्छा असते संचल ती तर होतो नेहमी बदल, एक इच्छा असते निश्चल जी कर्म करोनीच प्रकट होय, कधी इच्छा इच्छेने प्रकट नोई ती कर्मानेच दिसो पाहे, नाही म्हणून या काय होते प्रत्यक्ष दिसे कार्यावर, बादशा मी गरीब बोलला तरी ओळखती लोकची त्याला, तो लपल्याने न जाय लपला ढगाड सूर्य जैसा, तैसी इच्छा परिपाकाशी आली आता वृत्ती फळाशी भ्याली, मग ऐनवेळी तुझी इच्छा केली न टळे फळ मृत्यूचे, कित्येकांची प्रमाणे दिसती मृत्यू आपणची प्रकट करीती, दिवस क्षण वेळ सांगते येणाऱ्या फळाची, त्यांची आसक्ती देहातून सुटली म्हणून स्थिती प्रकट झाली, कित्येकांनी दुसऱ्यांची कथिली परिपक्व फळे, विचारी पुरुष जे जाणते फळ भोगाया होती सज्जते, आधीच वृत्ती अविचार पंथे जाऊ न देते, अविचारी ते कुमार्गे जाते फळ भोगता तळमळते, अति होता बलतीच घेते विकृती मनी वेड्या ऐसे।
आसक्तिकांची विकृती वाढली, देहबद्ध वृत्ती भांबावली, दुःखन सोसोनी धाव घाली इच्छा त्याची मृत्यूकडे। मागील कुकर्म असह्य झाले म्हणून जीव द्याया धावले, आता मृत्यू देईल तरीच भले वाटे तयासी। खरोखर मरणे एक स्वप्न, शरीर परिवर्तनाचे विरामस्थान, परी केलेल्या पाप पुण्याचे निवारण तेने नव्हे, तेने नव्हे। जैसा कपडा अंगीचा बदलावा, नवीन अंगावरी ओढून घ्यावा, तैसाचे जीव मरणी समजावा, शरीर बदली इच्छेने। कधी ती इच्छा प्रकट न कळे, कधी ती इच्छा प्रकट ना कळे, प्रकट इच्छा त्वरित ना कळे, येथेचे विचार ही गोंधळे निवाडा करिता। इच्छेने घेतले तलम वस्त्र, मग तो टिको म्हणे वर्ष सहस्र, ऐशा इच्छा होत मिश्र, परिभोगने लागे आधीचे। एकदा इच्छेने बसला गोढ्यावरी, चाबुक मारता हौसपुरी, मग घाबरोनी म्हणे देवा आवरी सत्वरी आता। एकदा हातोनी गेला बाण, मग इच्छे ऐसा न ये परतून, पहिले इच्छा कर्म गतिमान भोगावेची लागे। नुसती इच्छा उपयोगी नाही, ती संस्कार बनवणी कर्म पण येई, नवी इच्छा ही याच क्रमे येई फळासी पुढे। मन बुद्धी चित्त अहंकार पाचवे अंतकरण आधार, यात दृढ होय इच्छा संस्कार चाले व्यवहार त्या योगे। यांचे पालटतील संस्कार तरीच सुखाचा होय व्यापार। एरवी इच्छा क्षणभंगुर उपयोगी न ये तात्काळ, इच्छा संस्कार कर्तव्य संस्कार यांचा संग्रह पूर्वापार, तेची संचित असे थोर पाप पुण्य रूप, त्यातून जे भोगाय असे आले त्याची प्रारब्ध बोलले, ते भोगने प्राप्तचे झाले मग चुके सहजे। ते भोगता केली नवी धडपड इच्छा आणि यत्न प्रचंड, ते क्रियमान देई संचिता जोड लाभेल पुढे फळ त्याचे। ऐसे चालले रहाट चक्र या नाव जीवनाचा व्यापार, जन्म मरण सुख दुःख व्यवहार खेळ इच्छा प्रयत्नाचा, हे जाणून प्रयत्नाशी लागा यावीन भाग्याचा भ्रम वावोगा। संत उपदेश देती जगा क्रियमान सुधारा म्हणून, क्रियविन मार्गची नाही कर्तव्य नरा देव पद देई, तुकड्या म्हणे बना निश्चयी प्रयत्नवादी। इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत, प्रारब्ध विचार कथिला येत 34वा अध्याय संपूर्ण। सद्गुरुनाथ महाराज की जय। भक्तीत मनुष्य प्रेमळ बनत असला तरी तो नेबळा व दैववादी होतो असे म्हणणाऱ्याला भक्तीचा परिचय नाही असे मी म्हणतो। मनुष्य विचाराने देव आहे व शरीराने पशु, विचाराचा शरीरावर ताबा ठेवणे हेच खरे मनुष्यत्व। श्री संत गुलाबराव महाराज। सद्गुरुनाथ महाराज की जय।